काल आपल्या संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेने एक तुगलकी फतवा काढलेला आहे, ज्याच्यामध्ये उद्यापासून आपल्याकडे संभाजीनगरमध्ये लॉकडाऊन संपतंय. परंतु महानगरपालिकेने मी त्या फतव्यामध्ये म्हटलेलं आहे की उद्यापासून जे व्यापारी दुकान उघडणार आहेत त्यांना कोविडची टेस्ट त्यांनी कंपल्सरी केलेली आहे, आणि जे व्यापारी कोविड टेस्ट करून सर्टिफिकेट घेणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे. या संदर्भामध्ये मी आत्ताच काही वेळापूर्वी आयुक्त साहेबांना मेसेजद्वारे बोललेलो आहे आणि मी त्यांना विनंती केलेली आहे की हा निर्णय कृपया आपण मागे घ्यावा किंवा ह्या निर्णयासाठी वेळ वाढवून द्यावा. आत्तापर्यंतच्या सर्व घटनाक्रमामध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी तुम्हाला सगळ्या प्रकारचा सपोर्ट केलेला आहे, परंतु अशा प्रकारचे गुन्हे जर दाखल आपण व्यापाऱ्यांवर करत असाल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही. कृपया तुम्ही व्यापाऱ्यांना संधी द्या, वेळ द्या, आणि त्या पद्धतीने कोविड टेस्टची साधन सामुग्री तुम्ही त्यांना उपलब्ध करून द्या. मुळामध्ये माझं म्हणणं होतं की 10 दिवस लॉकडाऊन झाल्यानंतर त्या 10 दिवसामध्येच आपण व्यापाऱ्यांकडनं कोविड टेस्ट करून घ्यायला हवी होती, परंतु आपण हे केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे माझी महानगरपालिकेला पुन्हा एकदा विनंती आहे की हा निर्णय आपण मागे घ्यावा आणि व्यापाऱ्यांना वेळ वाढून द्यावा.